सुस्वागत मुलानो उपयोजित लेखन या अंतर्गत वृत्तांत लेखन किंवा बातमी लेखन आज आपण बघणार आहोत त्यापूर्वी आजचा सुविचार मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआप घडते मुलांनो आपले जे काही वर्तन असतं ते म्हणजे आपल्या मनातले विचार आणि आपण जेव्हा विचार चांगले करतो आणि त्याची सवय आपल्याला लावून घेतो तेव्हा उत्तम कार्य किंवा उत्तम ज्या कृती आहेत किंवा उचित कृती किंवा योग्य कृती आपल्या हातून आपोआपच घडतात म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणा आणि तशीच कृती घडवून घडवा किंवा घडवून आणा यावरून आपण शिकू शकतो आज आपण वृत्तांत लेखन हा भाग हा उपयोजित लेखनच्या अंडर येणारा भाग बघणार आहोत वृत्तांत म्हणजेच बातमी जी होऊन गेलेली घटना असते त्याचं लेखन जेव्हा आपण करतो म्हणून घडलेल्या घटनेचे नेमके वर्णन याच्यामध्ये आपल्याला करायचं असतं आता जेव्हा ही घटना घडलेली असते म्हणजेच काय की होऊन गेलेली असते म्हणून आपल्याला झाले त्यांनी असे म्हटले किंवा असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं किंवा अशा प्रकारचं भाषण तिथे पार पडलं तर अशा प्रकारे आपली ही भाषा ही वृत्तांतलेखन लिहित असताना असायला हवी आता या लेखनामध्ये राग आनंद दुःख आश्चर्य इत्यादी तीव्र भावना व्यक्त करणे अपेक्षित नाही या सर्व गोष्टी यासाठी सांगत आहे मी कारण हे जे वृत्तांत लेखन आपल्याला करायचं आहे त्यामध्ये कोणाला खूप राग आला होता किंवा त्यांना इतका आनंद झाला की ते हसत राहिले किंवा त्यांना दुःख झालं तर आश्चर्य खूप वाटलं तर ह्या प्रकारचं पण आपल्याला तिथे अगदी थोडक्यात किंवा ह्या गोष्टी आपल्याला तिथे व्यक्त करायच्या नाही आहेत ना तर मग आता काय करायचं आहे आपल्याला तर कल्पनेला अजिबात वाव द्यायचा नाही आहे की आपल्या मनाची कुठलीही गोष्ट आपण याच्यामध्ये लिहिणार नाही किंवा मनानी कोणाला काय वाटलं त्यांनी काय म्हटलं हे आपण लिहिणार नाही तर आपण कसं लिहिणार आहोत तर सत्यकथन व वस्तुनिष्ठता यास महत्त्व आहे की बातमी जेवढी खरी असेल ती तेवढी ती जास्त चांगली म्हणजे जशी घडली तशीच आपल्याला लिहायची आहे वस्तुनिष्ठता म्हणजे आपण कोणाचीही बाजू किंवा पक्ष घेणार नाही आहोत त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी आपली असली पाहिजे मग आपण बातमी सभा संमेलने शिबिरे कार्यशाळा यांच्याविषयी एखाद्या घटनेसंबंधी सविस्तर व क्रमवार माहिती सांगणे म्हणजेच वृत्तांत लेखन की आपल्या शाळेमध्ये पण अनेक कार्यक्रम होतात तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जी ती जी गोष्ट आहे किंवा जे कार्यक्रम पार पाडलेला आहे तर ह्याचा वृत्तांत आपण लिहितो म्हणजेच ती बातमी होते तर आता सभा आहे संमेलन आहे शिबिरे आहे, अनेक कार्यशाळा आपल्या शाळेत होतात किंवा आपण विविध सणांचं जे सणांचं औचित्य साधून आपण त्याचं साजरीकरण करतो तर ह्याची सविस्तर आणि क्रमवार माहिती देणे म्हणजेच लेखन आता वृत्तांत लेखनामध्ये आपल्याला कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे घटनेचे अचूक परिपूर्ण स्पष्ट लेखन असलं पाहिजे स्थळ काय व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे की कुठेही घटना झाली कधी झाली आणि कोण व्यक्ती तिथे हजर होत्या भाषा वास्तवदर्शी असावी वास्तवदर्शी म्हणजे जसं तिथे झालं आहे तसंच तुम्हाला तिथे लिहायचं आहे नकारात्मक भाषा नको असं नाही झालं तसं नाही झालं असं निगेटिव्हिटी या बातमीमध्ये नसावी लहान वाक्य व वा लहान परिच्छेद अति कारण बातमीसाठी जरी गोष्ट मोठी घडली असेल पण आपल्याला बातमी लिहिताना ठराविक मजकूरच तिथे लिहायचा असतो आणि अतिशय छोट्या प्रमाणात शॉर्ट विभागात ती आपल्याला लिहायची आहे म्हणून लहान लहान वाक्यांचा तुम्ही त्याचा समावेश करायचा आहे आणि लहान परिच्छेद परिच्छेद म्हणजेच तुमचा पॅरिग्राफ हा असला पाहिजे घटनांचा क्रम जशी घटना झाली आहे सुरुवातीला नंतर आणि शेवट समजा आपण एखादा कार्यक्रम घेतला तर सुरुवातीला स्वागतगीत मग मध्ये पाहुण्यांचं स्वागत गीतानंतर म्हणजे ते स्वागतच झालं पाहुण्यांचं नंतर, नंतर मध्ये कार्यक्रमाचं काय औचित्य होतं कशामुळे कार्यक्रम झाला याचं महत्त्व किंवा पाहुणे काय बोलले कशावर बोलले कसे बोलले कोण होते त्यांचं स्वागत कोणी केलं आणि शेवट समारोप म्हणजेच आभार प्रदर्शन कोणी केलं अशा प्रकारे कार्यक्रम पार पडला तर हे हा जो आहे हा शेवट झाला तर या प्रकारेच घटनांचा क्रम तुमचा असला पाहिजे स्पष्टीकरण त्याप्रमाणे असलं पाहिजे आणि मथळा मथळा म्हणजे महत्वाची बातमी तुम्हाला काय सांगायची आहे तुम्ही या बातमीमध्ये कशावर फोकस केलं आहे किंवा तुम्हाला नेमकं काय सांगायचं नेम आहे हे समोरच्याला कळलं पाहिजे तर यालाच आपण म्हणू वृत्तांत तर पुन्हा लक्षात द्या मथळा स्पष्टीकरण घटनांचा क्रम लहान वाक्य व वा, लहान परिच्छेद नकारात्मक भाषा वापरायची नाही आहे भाषा वास्तवदर्शी असावी स्थळ काय व्यक्ती यांचा अचूक उल्लेख असावा आणि घटनेचे अचूक परिपूर्ण आणि स्पष्ट लेखन असावे आता आपण खालून वर गेलो आणि वरूनसुद्धा खाली आलो पण जरी आपण कुठून कुठे जरी गेलो तरी तुमचा क्रम किंवा त्यामध्ये असणाऱ्या गोष्टी या अशाप्रमाणेच असल्या पाहिजेत आता इथे एक तुम्हाला दिलेलं आहे की दिनांक वेळ ठिकाण देणे आवश्यक आहे तर त्यासाठी ही जे एक जाहिरात दिलेली आहे की त्यावरून तुम्हाला बातमी लिहायची आहे तर यामध्ये बघा कारण आपल्याला जसं ना आपण कसं आहे जाहिरात आणि वृत्तांत हे एकमेकाला एकमेकावर अवलंबून आहेत जसं की आपण म्हणतो ना की जाहिरातीमध्ये दिनांक वेळ ठिकाण हे देणे आवश्यक आहे आणि त्यानुसारच बातमी बनेल म्हणून इथे पण दिनांक वेळ ठिकाण असलंच पाहिजे की ज्याच्यावरून आपण बातमी लिहू शकतो आणि आता इथे पण बघा की नवराष्ट्र नवमहाराष्ट्र विद्यालय विमाननगर वसई जागतिक विज्ञान दिन सोहळा जागतिक विज्ञान दिनानिमित्त सुप्रसिद्ध खकोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे व्याख्यान प्रमुख उपस्थिती आणि मग स्थळ त्याची दिनांक वेळ या सगळ्याचा उल्लेख इथे दिलेला आहे आणि ह्याला धरून तुम्हाला बातमी लिहायची आहे तर ही बातमी तुम्हाला प्रत्येकाला वहीत लिहून काढायची आहे आणि ही बातमी लिहित असताना कशाप्रकारे लिहायची त्याचा एक नमुना आपल्याला इथे समोर दिलेला आहे त्याचं आपण वाचन करूया आणि इथे लक्षात घ्या की हे वाचन मी करते माझ्यासोबत तुम्ही करा आणि जे महत्त्वाचं आहे ते तुम्हाला मी सोबतसोबत सोबत सांगते आहे वृत्तांत लेखन हा एक नमुना आहे स्वच्छता अभियान कार्यक्रम हा कार्यक्रम पार पडलेला आहे त्याविषयीची बातमी इथे तुम्हाला लिहून दाखवलेली आहे दोन ऑक्टोबर आष्टी जिल्हा चंद्रपूर येथील शारदा विद्यालयात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला पहा कुठे झाला कधी झाला याविषयीची माहिती तुम्हाला पहिल्या वेळीतच मिळालेली आहे या दिवशीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शहरातील प्रसिद्ध आहारतज्ञ डॉक्टर जयंत करोडे उपस्थित होते तर अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापकांनी भूषवले भाषा बघा कशी वापरली आहे तशीच भाषा तुम्हाला बातमी लिहिताना वापरायची आहे आता इथे प्रमुख पाहुणे कोण होते आणि अध्यक्षस्थान कोण या दोन्हीचा उल्लेख आलेला आहे आणि पहिला परिणाम तुमचा इथेच म्हणजे याप्रमाणेच असणार आहे इयत्ता आठवी ते दहावीसाठी स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबवले राबवले म्हणजे तिथे त्यांनी ते काम केले प्रमुख पाहुण्यांनी माझी शरीर स्वच्छता आणि आहार या विषयावर उत्तम उद्बोधन केले उद्बोधन म्हणजे त्याच्यावर त्यांनी भाषण केले माहिती दिली प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिसे देण्यात आली अध्यक्षीय भाषणानंतर श्री सरांनी आभार प्रदर्शन केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला बघा ही बातमी जेव्हा तुम्ही बघता आहे तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की सुरुवातीला कधी झाली काय काय गोष्ट झाली याविषयीची काय घटना आहे याविषयीची माहिती तुम्हाला मिळते नंतर प्रमुख पाहुणे कोण होते अध्यक्षस्थान कोणी अध्यक्षस्थान कोण होतं नंतर त्याच्यामध्ये कुठली स्पर्धा आयोजित केली होती कोणासाठी होती आणि मग हे अभियान कोणी राबवले आणि त्याच्यावर प्रमुख पाहुण्यांनी कशावर भाषण केले नंतर बक्षीस वितरण झालं आणि नंतर आभार प्रदर्शन प्रसादानाने कार्यक्रमाची सांगता आणि नंतर शेवटी खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले तर क्रम इथे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे मग बातमी कोणतीही लिहायला असो तुम्हाला ती उत्तमच लिहिता येणार आहे तर या प्रकारे तुम्ही वृत्तांत कसा लिहायचा बातमी कशी लिहायची हे जाणून घेतलंच आहे जा तर काही एक दोन तुम्हाला सरावासाठी मी दोन तीन बातम्या लिहायला समोर देत आहे तुम्हाला वहीत लिहायचं आहे आणि काही अडचण असल्यास शंका असल्यास तुम्ही आपल्या डाऊट सेशनमध्ये विचारू शकता धन्यवाद